ओबीसींच्या विविध प्रलंबित संवैधानिक मागण्या घेऊन आज दिनांक 24 जूनला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉक्टर अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्हाभर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. 2021 मध्ये होऊ घातलेल्या जनगणनेत ओबीसी प्रवर्गातील संपूर्ण जातींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी या प्रमुख मागणीसह मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये, क्रिमिलेअरची मर्यादा वाढविण्यात यावी, मेडिकल कोटा पूर्ववत करावा, पदोन्नतीमधील आरक्षण अबाधित राखावे, MPSC व इतर स्पर्धा परीक्षा त्वरित घ्याव्या या व इतर मागण्यांचे निवेदन केंद्र व राज्य सरकारला माननीय तहसीलदारांमार्फत देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी रवींद्र शिंदे, ज्ञानेश्वर डुकरे, प्रशांत काळे, नितेश खरवडे, उमेश काकडे, पुरुषोत्तम मत्ते, सुनील आवारी, अजय विधाते व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बबनराव तायवाडे साहेब, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉक्टर अशोकराव जीवतोडे यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशात ओबीसीच्या प्रश्नाबाबत जिल्हास्तरीय तालुकास्तरीय निवेदन देण्याचं मागण्याबाबत आज 24 जूनला नियोजित कार्यक्रम असला. त्याप्रमाणे जिल्ह्यात व संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, ओबीसीचं 27% आरक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण असो, राजकीय असो, क्रिमिनलमधल्या अटी असो, या संपूर्ण गोष्टी ज्या ज्या राज्यामध्ये देशामध्ये ओबीसीचं या राष्ट्रीय महासंघाद्वारे डॉक्टर बबनराव तावाडे साहेब, माननीय डॉक्टर अशोकराव जीवतोडे साहेब यांच्या माध्यमातून अनेक आंदोलने झाले, त्यातच एक हे पर्व आहे की जे जे आता राजकीय आरक्षणामध्ये सुप्रीम कोर्टानं जे लादलेलं आहे त्याच्यामध्ये संविधानातील कलम 243D आणि T याच्या सुधारणा झाली पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रात विद्यार्थ्यांना आणि पदाबाबत 27% आरक्षण झालं पाहिजे, मिळालंच पाहिजे, जनगणना झाली पाहिजे आणि संपूर्ण याच्यामध्ये कर्मचारी केंद्राचे असो राज्याचे असो यांनासुद्धा 27% आरक्षण भेटलं पाहिजे. या संपूर्ण विविध मागण्याचं आज निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना देण्यात आलं आणि यापुढे सुद्धा येणाऱ्या 26-27 जूनला डॉक्टर बबनरावजी तायवाडे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी महासंघ व सहनवा डॉक्टर अशोकराव जीवतोडे हे लोणावळा येथे होणाऱ्या सर्वपक्षीयमध्ये भाग घेत असून तिथे फार मोठं या ओबीसीच्या प्रश्नाबाबत चर्चासत्र सुरू आहे. त्याच्या सर्व राजकीय पक्षातील नेते मंडळीसुद्धा असतील आणि आता जोपर्यंत ओबीसीच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत डॉक्टर बबनरावजी तायवाडे सर, माननीय अशोकरावजी जीवतोडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आता आम्ही हा लढा तीव्र करू एवढंच मी या संगीत प्रसंगी बोलतो. जय ओबीसी.